नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत नारळाची जी काही फळगळ ती होत असते त्याबद्दल चला तर मग त्या अगोदर हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांनाही शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्या वेळेस आमच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस केले नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी काय ती भेटणार नाही त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करणे गरजेचे आहे सर्वप्रथम आपण पाहूयात नारळाची फुलगळती आणि जी काही त्यामध्ये फळगळती होत असते लहान लहान नारळं जे काही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता गळून पडत असतात ते नारळ या प्रकारे आणि काही वेळा यामध्ये फायटोपथेरा नावाचं जे काही बुरशीनाशक आहे त्यामुळे ही फळगळ होत असते यामध्ये सुरुवातीस छोट्या नारळाच्या जे काही फळावर आणि देठाजवळ जे काही रोगग्रस्त ठिपके दिसत असतात व त्यानंतर तो भाग कुजत असतो व फळगळ होत असते सुरुवातीला झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नर फुलातील पुंकेसर जे काही असतात ते न मिळाल्याने फळाची नैसर्गिक गळ देखील होते पुंकेसर यासाठी झिरो पॉईंट तीन एलिएट फॉसिटील एल ऐंशी टक्के पाण्यात मिसळणारी पावडर तीन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यात या बोरशीनाशकाचे जे काही द्रावण आहे त्यामध्ये मिसळून मुळावाटे ही स्लरी द्यावी आणि त्यामध्ये मिसळणारी पावडर जी काय आहे ती खाली तुम्ही खोडावरती म्हणजे खोडाखाली टाकू शकता आणि एक टक्के बोंडा मिश्रण जे काय असते ते या बुरशीनाशकाची पहिली फवारणी आणि पावसाच्या सुरुवातीला व त्यानंतर चाळीस दिवसांनी त्याच्या अंतराचे जे काही चाळीस दिवसाचा टप्पा असतो त्यानंतर दोन वेळा करावी नंतर आणि त्यानंतर नारळावरील जी काही व रोग असतात जसे की तुम्ही पाहू शकत असाल महाराष्ट्रात नारळाची लागवड ही फार मोठ्या प्रमाणात असते कोकण जर पाहिलं तर खूपच नारळ असतात तिकडे आणि मोठ्या प्रमाणात ही कीडच्या प्रादुर्भावाने ग्रस्त असतात आणि बऱ्याच शेतकऱ्याचे एस एम एस येतात अथवा फोन येतात तर त्यांना सांगू इच्छितो की हे उपाय जर तुम्ही केले तर निश्चित तुमच्या नारळाची फुलगळती थांबू शकते सो so, आय होप